आणि कोणाला काही डाउट्स असतील तर आमच्या इकडे नियमावलीची प्रिंट आउट आहे, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. विग्नर द वॉरियर्स, चला मागे प्लीज. विग्नर द वॉरियर्स, तुमच्या संघाला 2 रनची पेनल्टी असेल पुढच्या मॅच मध्ये जर तुमचा खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असेल तर. स्ट्रिक्ट सूचना आहे, जरी आपलं पहिलं वर्ष असेल तरी आपल्याला एक आदर्श घालून द्यायचा आहे. या संपूर्ण परिसरामध्ये अशी स्पर्धा ना झालीये ना इथून पुढे होईल, एक आपल्याला इतिहास रचायचा आहे आज. चला थँक्यू डीजे. बॉलर कोण आहे? चेंडू पाठवून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा सामना असेल मित्रांनो. सुरुवात करण्या अगोदर नमन करूया विघ्नहर्त्याला, 14 विद्या 64 कळांचा अधिपती, गणराया वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक करून त्यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी मॅचला सुरुवात होईल. रिव्हर्स काउंट होईल, त्यानंतर पहिला चेंडू पडेल. अनुप आणि ऋषी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विवेक दाभाडे, स्वतः संघ मालक आहेत या टीमचे. राजेश नेवळकर आहेत, माफ करा, अनुप आहे स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला राजेश नेवळकर, हे देखील स्वतः संघ मालक आहेत. आपण जर पाहिलं तर विघ्नहर्ता स्टार्सचे 2 पंच न्यूट्रल पंच आहेत, अजय सर आणि नितीन सर. चला मॅचला सुरुवात करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले गेम इज ऑन. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पहिलाच बॉल आपण पाहतोय भरपूर वेगवान पद्धतीने हाताळलाय, मात्र पंचांचा इशारा आला की व्हाइट बॉल असेल. टीमच्या धाव संख्येला मात्र सुरुवात झालीये. विघ्नहर्ता स्टार्स व्हाइट बॉल, एक धाव धाव फलकावर आहे. बॉक्स क्रिकेटची मजाच मित्रांनो वेगळी, अगदी लहानपणापासून आपल्या खेळाला सुरुवात केली आणि आज मात्र एकमेकांच्या समोर आपण उभे टाकलाय या प्रीमियर लीगच्या निमित्ताने. यावेळेस पहा टॅप फटका, अतिशय वेगवान फटका हाताळलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार, या स्पर्धेतला पहिला चौकार आलाय मित्रांनो अनुपच्या बॅट मधन. बेमिसाल टायमिंग, तुम्हाला ग्राउंड फटके खेळायचे, टॅप फटके या ठिकाणी सजवायचेत कारण हे आहे बॉक्स क्रिकेट. गॅप शोधायचे आहेत, एक आक्रमक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अजून एक दुसरा टॅप फटका, मात्र बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, तुम्हाला चपळता दाखवावी लागेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 7. एवढंच तुम्ही आता बघत असाल की नेवाळकर हे 50+ खेळाडू आहेत. 50+ खेळाडू असताना पण एवढी चोरटी धाव काढतात आणि सुंदर असे खेळ करताना दिसत आहेत नेवाळकर. खरंच नेवाळकर यांच्यासाठी सुंदर असा टाळ्यांचा गजर तर व्हायलाच पाहिजे कारण आपण आज खेळतोय तर आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी. यस, आमचे परम मित्र मॉन्टी पटेल यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत अरुणोदय चॅम्पियन लीग. यावेळेस पहा कोलवा टप्प्याचा बॉल, टॅप करायचा होता, संपर्क झाला नाहीये. विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केलंय आणि यावेळेस आलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल, 1 बॉल टू गो. पूर्वार्ध इथे सुरू आहे, प्रथम इनिंग या ठिकाणी सुरू आहे. यावेळेस पास शफल झाले, भरपूर शफल झाले, मात्र विकेट किपरने संधी मिस केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आपण पाहिलं तर आणि धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 8 विदाउट लॉस. युवराज, हा जो अरुणोदय, हा जो ही जी सोसायटी आहे आणि ह्या सोसायटी मधील जी ही मुलं आहेत, ही खरंच खूप क्रिकेट या क्षेत्रामध्ये नावाजलेली अशी ही मुलं आहेत.
आमचे मित्र राजेश नेवाळकर हे सुद्धा अबुदा नगर लोअर पैड इथून एका संघातून खेळलेले असे हे खेळाडू आहेत. आज त्यांनी व्यवसायिक क्षेत्रामुळे खूप वर्ष वंचित राहिले होते क्रिकेट, पण आज ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत. आणि सुंदर अशी संकल्पना या ज्या अरुणोदय मित्र मंडळ यांनी इथे उपस्थित केली आहे या 40+ आणि 50+ खेळाडूंसाठी, खरं त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो या गोष्टीसाठी. नक्कीच नक्कीच माटेकरचा अगदी योग्य पद्धतीने आपण उल्लेख केला या सर्व गोष्टींचा, कारण कोणतीही स्पर्धा जर म्हटली तर प्रथमच वर्ष तुम्ही या ठिकाणी संपन्न करताय आणि या प्रथम वर्षामध्ये अतिशय जबरदस्त प्रतिसाद मी तर म्हणेल. यावेळेस पुन्हा डॉट बॉल या ठिकाणी येतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि युवराज या असोसिएशनचं एक सगळ्यात मोठं तुम्हाला सांगायचं की महिला वर्ग पण इथे उपस्थित आहेत आणि महिला वर्ग पण तेवढंच कॉपरेट करतात या आमच्या मंडळाला. आणि आम्ही हीच जी संकल्पना जी राबवतो हे त्यांच्या आशीर्वादामुळे ही पुढे आम्हाला पार करण्यामध्ये मदत होत आहे. नक्कीच. आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिला विकेट पडलाय, पहिल्या विकेटचं पतन झालं. विघ्नहर्ता स्टार्स टीमला पहिला धक्का दिलाय अनुपच्या रूपामध्ये. राजेश माफ करा, संघ मालक मात्र मैदानाच्या बाहेर जातील आणि आमचे मिक्की माऊस मात्र पुन्हा ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पहा समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह, मात्र तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. विघ्नेश चार चेंडूंचा खेळ झालाय, दुसरं षटक सुरू आहे. यावेळेस पहा पुन्हा समोरच्या दिशेने ऑन साईडला सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली, गोलंदाजाकडनं चुकी झालीये. एक संधी नक्कीच होती, कॉलिंग नव्हतं. खूप असं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणण्यात येईल, त्यांना काय बॉल असा गवसला नाही आणि हा खरंच विकेट घेण्याची चान्स होता. आणि चांगली अशी गोलंदाजी डेलिबरेट आहे मला असं वाटतं. बंचांचा निर्णय डेलिबरेट आहे, एक पण धाव नाही. खूप चांगली अशी गोलंदाजी विघ्नेशांची म्हणण्यात येईल युवराज. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, किरण वंजारी पण आहे 40+ असे खेळाडू आहे. नवी मुंबई नेहरू फ्रेंड्स या संघाकडून ते 40+ क्रिकेट खेळतात आणि 40+ संघाचे ते नेतृत्व म्हणून करतात. 11 रन झालेत 11 दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर. पंच शेवटच्या बॉलवर सिंगल होती का? ओके, गौरव आलाय तिसरं षटक घेऊन सेकंड लास्ट ओव्हरमध्ये. आणि समोर असतील मिस्टर किरण. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल अगदी अक्षरशः खोदून काढला ऑन साईडला, मात्र काही मिळणार नाहीये, शांत बसावं लागेल. डॉट बॉल. यावेळेस जसा बॉल आलाय तसा बॉल सोडून दिलाय, लेग स्टिपच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी मात्र स्वैरमार घोषित केली. संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते, थेंबे तळेस असे 12. यावेळेस पा अगदी सरळ बॅटने खेळून काढलं होतं. या बॉलवर मात्र मिळेल फक्त सिंगल. स्ट्राईक रोटेट होते, अनुप जितक्या स्ट्राईक घेतील तेवढं फायद्याचं ठरेल मी तर म्हणेल, कारण त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस पा अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय, मात्र पंचांनी दोन्ही आज समांतर वाईट प्लस 1. विकेट कीपरकडनं चुकी झाली, दोन धावा मिळतील. दोन धावाने धावफलक पुढे सरकते 15. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंच लाईन पाचच्या लाईन, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाचच्या लाईनचा नोएल, त्या पाचची लाईन जी आहे पंच अजय, त्यांनी लाईनीच्या आतमध्ये दीपक लाईनीच्या आतमध्ये राहूनच बॉलिंग करायची. पाचची लाईन काढलेली आहे. याही बॉलला सोडून दिले आणि हाही बॉल असेल. गोलंदाजी थोडीशी एकदम वाईट अशी म्हणता येईल, त्यांनी तीन नकारात्मक चेंडू टाकलेले आहेत. सुरुवात आहे, थोडासा दबाव नक्कीच असेल, कारण चांगली स्पर्धा आपण खेळतोय. हा बॉल नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि विकेट कीपरकडे आपण पाहिलं तर थ्रो केलाय, मात्र स्टेप आउट आहे गोलंदाजी करत असताना, त्यामुळेच पंचांनी नकारात्मक चेंडूची घोषणा केली आहे. नो प्लस 1 म्हणजे 2 रन्स मिळतील. 18 रन्स स्कोर कार्डवर. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे विघ्नहर्ता स्टार्स या संघाकडून. आणि यावेळेस अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळून काढले ओनर. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस देखील सिंगलच मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नाही. संघाची धावसंख्या 19. यावेळेस भरपूरच बाहेर होता हा बॉल.
पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली. विकेट किपरचं कौतुक करेल, चांगलं विकेट गिव्हिंग त्याच्या माध्यमातून. 20 नो बॉल. येस, स्टेप आउट गोलंदाज झालाय, नो बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या अजून एका धावेने पुढे सरकेल, 21. शेवटचा बॉल आहे, तिसरा षटक सुरू आहे. यावेळेस त्या फटका, बेमिसाल टायमिंग, बॉल सीमापार, चौकार. सव्वीस पंचवीस. तर यानंतर होणारा सामना असेल विघ्नर्ता सुपर किंग्स आणि विघ्नर्ता व्ही व्ही वॉरियर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचंय तुम्हाला, पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. सर्व टीम्सना सूचना असेल. युवराज, अनुप चव्हाण हा नवी मुंबईतला अंडरम या क्रिकेट मधील उभरता खेळाडू आहे, नावाजलेला असा खेळाडू आहे अनुप चव्हाण. आज तो चांगल्या चांगल्या संघातून अंडरम क्रिकेट खेळतोय, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची फटकेबाजी बघायला मिळते. यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय, एकच धाव त्यावर कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी. नक्कीच कॉल होता किरण यांचा, अनुप यांनी कॉल नाकारलाय. नो प्लस वन म्हणजे दोन रन्स मिळतील, दोन रन्स टीमची धावसंख्या 27. बघा, दोघे बंधू एकमेकांच्या विरुद्ध उभे टाकले, ते फक्त क्रिकेटमध्येच पाहायला मिळू शकतं. आजपर्यंत एकमेकांच्या कुरघोड्या केल्या असतील, घरामध्ये एकत्र राहत असतील, मात्र आज एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे टाकलेत चव्हाण ब्रदर्स क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. रणकंद आपण पाहतो मित्रांनो, अरुण नाईक चॅम्पियन्स लीग सीझन वन, पहिल्या सीझन मध्ये अतिशय रोमहर्षक आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद. यावेळेस पाट्या फटका आणि बॉल सीमा पार, चौकार. धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या पोहोचली होती 31. आणि खूप सुंदर असं समीकरण बघायला भेटतं मैदानावरती, 40+ एक खेळाडू किरण वंजारी व एक 21 वर्षातील खेळाडू अनुप चव्हाण, आणि सुंदर अशी फटकेबाजी करताना दिसत आहे. चोरटी धाव काढलेली आहे त्यांनी, धावसंख्या भेटली वाढ, प्लस नो बॉल असेल, नो प्लस वन म्हणजे दोन धावा मिळतील, टीमची धावसंख्या जाईल 33-33. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, विकेट किपर कडनं चुकी होती. अंडरआर्म क्रिकेट जर पाहिलं ना सर आपण, तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये विकेट किपरची भूमिकाही खूप महत्वाची आहे. त्याच्याकडनं बॉल मिस झाला म्हणजे एक रन मिळाली म्हणून समजा. 34. ऑन ऑफ साइडला खेळायचं होतं, मात्र समोर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. चौकार वाचवले आपल्या संघासाठी, मात्र एक धाव नक्कीच टीमच्या टोटलमध्ये ऍड होते, 35. एवढेच पहा भरपूर शफल झाले होते, अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा प्रयत्न, मात्र भरपूर बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. हाही बॉल बघा, कुठेतरी स्टंपिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न गोलंदाजाकडनं राहतो. एक मिनिट, पण स्टंप नीट करा समोरचे, पहिले स्टंप नीट करा. टीमची धावसंख्या 37 आहे, 37. एवढ्याच पण चांगला फटका, गोलंदाज नक्कीच धरपडतोय, स्वतःला सावरतोय, लगेच बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज होतोय. एक धाव मिळेल, 38. दोन, टू बॉल्स टू गो. शेवटचे दोन बॉल पहिल्या इनिंग मधले, नो बॉलचा इशारा आणि बॉल सी बापार, बंदकीतून जशी गोट निघते ना सर तसा निघालाय बॉल बॅट मधनं, आणि प्लस नो बॉल म्हणजे 5 रन मिळतील. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 43. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरा बॉल शोधून आणायचा आहे. अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे, नो बॉल वर आलाय चौकार आणि टीमची धावसंख्येने मजल माजले 43 विथ द लॉस ऑफ वन विकेट. हॅलो, शेवटचे दोन चेंडू शिल्लक, काय करतील किरण दादा? ग्राउंडच्या मधून कोणी जाऊ नका प्लीज. शेवटचे दोन बॉल, याही बॉलला सोडून दिले, चांगला निर्णय म्हणावा लागेल. पंच मात्र आज पहिल्या मॅच पासून कसरत करतायत, बॉक्स क्रिकेट आहे. युवराज, या मॅच मध्ये तुम्ही बघाल की सुरुवातीपासून हेलोगन चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, चांगली गोलंदाजी केलेली, पण शेवटच्या दोन गोलंदाजी नकारात्मक चेंडू टाकून समोरच्या संघाला धावसंख्येत वाढ आणण्यासाठी मदत केलेली आहे. किस डॉट बॉल आपण पाहतो, पंचांनी सांगितलंय. यावेळेस खूप जोर कसला गावलाय, मात्र तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न. आणि आपण जर पाहिलं तर अतिशय आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने दोन रन्स पूर्ण केल्यात, दोन रन्सने आपण पाहिलं तर टीम जाऊन पोहोचली आहे.
46 डीजे 2 मिनिट डीजे डीजे 2 मिनिट डीजे 2 मिनिट डीजे 2 मिनिट 46 झालेत आणि 47 चं टार्गेट आहे. चला टॉस करून घ्या. विग्नर द सुपर किंग्स आणि विग्नर द वॉरियर कॅप्टन्स या पुढे. विग्नर द सुपर किंग्स कॅप्टन्स कोण आहे आणि विग्नर द व्हीव्ही वॉरियर. विग्नर द वॉरियर्स आणि विग्नर द व्हीव्ही वॉरियर्स आणि विग्नर द व्हीव्ही वॉरियर्स याच्या कर्णधार आणि दुसरा संघ कुठला विग्नर द सुपर किंग्स यांच्या कर्णधारांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये टॉस साठी यायचंय. विग्नर द व्हीव्ही वॉरियर्स व विग्नर द सुपर किंग्स यांच्या दोन्ही कर्णधारांनी वॉरियर्सचे कर्णधार इथे उपस्थित आहे. मी सुपर किंग्स यांच्या कर्णधारांना नम्र विनंती करतो की त्यांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये टॉस साठी यायचंय. संघमालक चौधरी काका यांनी याची नोंद घेतली. प्रणित टॉस साठी यायचंय. टॉस सुपर किंग्स सुपर किंग्सचा कर्णधार कोण आहे टॉस साठी यायचंय. प्रशांत सुर्वे जिथे असतील त्यांनी त्वरित टॉस साठी इकडे यायचंय. प्रशांत सुर्वे गोट्या टॉस साठी इकडे यायचंय. टॉस उडवायचं गोट्या. कदम सर जिथे असेल त्वरित टॉस उडवण्यासाठी इकडे यायचंय. कदम सर अच्छा तुम्ही मॅच मध्ये आहात का कदम सर. सॉरी मोरियाजी देसाई सर आणि इथे यायचंय. डीजे बॅक टू डीजे. सर टॉस करून घ्या प्लीज. मी विनंती करतो कमिटी मेंबर्सना की 46 झालेले आहेत. 47 चं टार्गेट आहे. सर टॉस या ठिकाणी होतोय. पंच 2 मिनिट टॉस या ठिकाणी होईल त्यानंतर आपण इनिंगला सुरुवात करूया. चला क्विक करून घ्या टॉस. सुपर किंग्स आणि व्हीव्ही वॉरियर्स. व्हीव्ही वॉरियर्सचा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय व्हीव्ही वॉरियर्स टीमने. चला व्यासपीठाच्या थोडं बाजूला वा सर्व खेळाडू. टार्गेट आहे 47 रन्स. बॅट्समॅनचे नाव लिहि पटापट. एक्स्ट्रा प्लेअर कुठे आहे त्यांचा. नॉन बॅट्समन कोण आहे दादा. म्हणून घेतलं दादा. तो नॉन स्ट्रायकर दादा आहे विवेक बनगर. मयूर आणि मिस्टर विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टार्गेट 47 रन्स आहे 24 चेंडूंमध्ये. प्रथमेश दवणे गोलंदाजी मार्गवर आलाय. चला पंचांनी इशारा केला मॅचला सुरुवात होते. चेसला सुरुवात होते. 47 चं टार्गेट आहे. 47 24 चेंडू आहेत तुमच्याकडे. मयूर साठी पहिलाच बॉल असेल. यावेळेस हळूवार पद्धतीने हाताळलाय. ऑफ साईडला दिशा दिली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तुम्हाला इथे मात्र खूप चपळ राहावं लागेल. चपळाई दर्शवावी लागेल बॉक्स क्रिकेटमध्ये. कारण सिंगल्स तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करायचे. धावफलक पुढे हलतं ठेवायचंय. एक धाव धावफलकर लावली गेली. अजूनही 46 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. विघ्नर द स्टार्स. यावेळेस पहा फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय आणि पंचांनी बोट हवेमध्ये दर्शवलं. येस ओ यू टी डीजे 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 तुम्ही थोडस सुस्त झालेले दिसतायत. विकेट गेल्यानंतर डीजे वाजला पाहिजे. पंच 2 मिनिट. मिक्की माऊसने आज जायचं विकेट गेल्यावर. चला एक विवेक बाद झालेत आणि दुसरे विवेक मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2 चेंडूंचा खेळ झाला. एक धाव धावफलकावर 1 विकेट गेली आहे. 1 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस पहा पूर्णपणे बीट केलंय. पूर्णपणे चकवलंय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कोणीही पंचांशी वाद नाही करायचंय. दोन्ही नावाजलेले पंच आहेत नवी मुंबई क्षेत्रामधले. चला 3 चेंडू झालेत आणि
एकच धाव धाव फलकावर आहे. यावेळेस बॉल ऑन द कार्पेट, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ऑन साइड ला डीप मध्ये. युवराज तुम्ही बघितलं हा 40+ असा हा खेळाडू किरण वंजारी आणि त्यांची एवढी क्विक फिल्डिंग पाहून कोणी म्हणणार नाही की हा खेळाडू 40+ आहे. स्वस्थ आणि सुदृढ शरीर हे 40+ ब्रीद वाक्य आहे. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान हे 40+ आपण पाहिलं तर नवी मुंबईचं ब्रीद वाक्य. आणि क्रिकेटला वयाचं बंधन नाही सर. यावेळेस टॅप फटका, बेमिसाल टायमिंग, बॉल क्षेत्ररक्षक डोक्यावर पसार झालाय, चार धावा चौकार. येस, मिकी माऊस आपल्या सर्वांचं भरपूर मनोरंजन. एक बॉलचा खेळ शिल्लक. कार्तिक, कार्तिक सब प्लेयर्स यहां पे बाहर आ जाओ. कार्तिक चौधरी काका, त्या मुलांना एक बॉल, वन बॉल टू गो. मुलांना बाहेर घ्या सगळ्या. पाच चेंडू आतापर्यंत झाले, सहा धावा धाव फलकावर आहे आणि एक विकेटचं पतन झालंय. यावेळेस पालेक्षिकच्या भरपूर बाहेर होता. क्रिकेटमध्ये खूप बघण्यात येतं युवराज की एक चौकार मारला तर गोलंदाज थोडासा बिथरतो आणि नकारात्मक चेंडू टाकायला सुरुवात करतो. वेलकम बॅक. यावेळेस पहा कम बॅक, दमदार कम बॅक, सुंदर अशी कम बॅक म्हणण्यात येईल या गोलंदाजाची. नकारात्मक चेंडू टाकल्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी करून त्यांनी धावचित केलेला आहे फलंदाजाला. दोन फलंदाज तंबूत परत 47 धावांचा पाठलाग करताना टायगर्स 7 धावांवरती 2 खेळाडू तंबूत परतलेले आहे. बघूया आता पुढचे खेळाडू आपल्या विघ्नेश आलाय. आता नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर विवेक आहे ऍज अ संघ मालक आणि आज मात्र जबाबदारी स्वीकारून खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना. यावेळेस भरपूर बाहेर आहे लेग स्टंपच्या वाईट प्लस 1, दोन रन मिळतील. अनुप ज्यांनी सलामी लिहून चांगली फटकेबाजी केली होती सर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये आणि याच्या धावा लागल्या त्यामुळे त्याचं भरपूर योगदान आहे. बघा यावेळेस देखील दिशा भरकटतोय. नावाजलेला असा हा गोलंदाज आणि हा असा नकारात्मक चेंडू टाकतो, खूप सुंदर टुर्नामेंट खेळतो, तो चांगल्या संघासाठी प्रतिनिधित्व करतो. यावेळेस पहा डॉट, चांगलं कम बॅक दोन वाईट बॉल टाकल्यानंतर. यावेळेस देखील वाईड आणि नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. ओव्हर स्टेपिंगचा नो आणि संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेचा ऍडिशन 11. 47 रन्सचं टार्गेट आहे विघ्नेश. टायगर टायगर्स 11 रन्स आलेत स्कोर कार्डवर. यावेळेस वाईड पंच वाईट प्लस 1 आहे का? फक्त वाईडच आहे. ओके. आणि युवराज तुम्ही असं बघाल तर विघ्नेश आता स्टार्स मध्ये बाप और बेटा हे दोन्ही पण या संघातून खेळत आहेत. नेवाळकर व त्यांचे पुत्र ऋषी नेवाळकर या संघाला प्रतिनिधित्व करत आहेत. नक्कीच आता पिता पुत्रांची जोडी विजयाच्या समीप नेईल का फलंदाज बाद. येस, थँक्यू सो मच डीजे. मिकी माऊस सर्वांचं भरपूर मनोरंजन करत आहे. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेस पाला होतं कार्पेट, चांगला फटका, मात्र त्यापेक्षाही चांगलं क्षेत्ररक्षण, विकेटचं पतन. आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय विघ्नेश टायगर संघ. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला मॅच कडे आपण जाऊया. प्रशांत आलेत आता मात्र बॅटिंग करण्यासाठी. आता चांगली पार्टनरशिप करावी लागेल, एक चांगली भागीदारी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. लक्ष भरपूर मोठं झालं. आता बिकट आणि अतिशय वाईट परिस्थिती विघ्नेश टायगर्स टीमची. यावेळेस पहा चांगला टॅप फटका, क्षेत्रक्षक हातामध्ये, कॉम्बिनेशन फिल्डिंग, मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर,
या फिल्डिंग साठी पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. टू बॉल्स टू गो. टीमची धावसंख्या 12, टार्गेट आहे 47 रन्स, म्हणजे अजूनही 35 रन्सची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि आता 14 बॉल असतील, 14 बॉल 35 रन्स करायचे आहेत विघ्नहर्ता आता टायगर्सला. या लीग स्टेजेस मध्ये तुम्हाला दोनच सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे पहिला विजय हा महत्वाचा असेल. एक वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं, चांगली सुरुवात यशापर्यंत लवकर नेते. बघूया सुरुवात कोणाची चांगली होते. यावेळेस पहा कोलवा टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवले गोलंदाज अनुप यांनी. शेवटचा बॉल असेल, वन बॉल टू गो, दुसरं षटक, शेवटचा बॉल. यावेळेस पहा पिचिंग झाल्यानंतर बाहेर वळवले बॉलला आणि डॉट बॉल. बाराच रन्स स्कोर करावड झाल्यात, म्हणजे आता येणारे 12 बॉल रन्स करायचे आहेत 35. 12 बॉल 35 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर विघ्नहर्ता टायगर्स. विघ्नहर्ता व्हीव्ही वॉरियर आपला डिसिजन काय टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग ओके. 12 बॉल 35, युवराज थोडस अवघड असं समीकरण दिसतंय, पण शेवटी जिद्द हा क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा आहे. जर तुम्ही जिद्दीने जर तुम्ही खेळाल तर हे या धावसंख्येचा पाठलाग करणं एवढं अवघड पण नाही आहे. बघूया टायगर्स आपल्या संघाच्या संघासाठी काय करतात. टायगर्स सारखे खेळ करतात का युवराज? बघूया आपण. नक्कीच, नावातच टायगर आहे, म्हणजे आता मात्र टायगर प्रमाणे खेळ करायचं तुम्हाला. कारण आयुष्य असो किंवा क्रिकेट सर, संघर्ष तुम्हाला नेहमीच करावा लागतो. मैदान असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्य असेल, संघर्षावर तुम्हाला पाय ठेवून उभं राहायचं आहे. कारण जिथे तुम्हाला भरडल्या जाण्याची शक्यता असते. डीजे 2 मिनिटं थांबा, डीजे स्टॉप, डीजे. जिथे तुम्हाला भरडले जाण्याची शक्यता असते ना, तिथूनच तुम्ही परत उगवण्याची तयारी ठेवा. बरोबर युवराज. 12 चेंडू 35, म्हणजे प्रति षटक तुम्हाला 18 सरासरी गाठायची आहे. 18 रन्स रिक्वायर्ड पर ओव्हर हा रिक्वायर्ड रन रेट आहे. चला स्पीड अप करा, टीम मीटिंग कमी करा थोडीशी. युवराज प्रशांत गायकवाड हा 2001 ते 2010 या कालावधीतला उत्तम असा खेळाडू होता, उत्तम असा फलंदाज, उत्तम असा गोलंदाज, नावाजलेला खेळाडू. रंगीला 8 म्हणून नावाजलेली टीम होती 3 ची, त्याच्यामधून हा खेळाडू खेळायचा प्रशांत गायकवाड. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. नक्कीच, आज खूप चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस पहिलाच बॉल स्टेप आउट झाले होते, बाहेर काढलं चेंडूला गोलंदाजाने आणि विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केलं. विकेट चं पतन. अरुणोदय अप्पा, युवराज तुम्हाला क्रिकेट एक बोलवत, अरुणोदय अपार्टमेंट ओनर्स असोसिएशननी खूप सुंदर असे खेळाडू या नवी मुंबईच्या संघाला दिलेले आहेत आणि खेळाडू वृत्ती ही पण या अरुणोदयच्या खेळाडूंकडून तुम्हाला दिसण्यात येईल. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे युवा खेळाडूंसाठी, मी तर म्हणाली चॅम्पियन लीग. वेळेस पडणार विकेट किपर कडनं तरी चुकी झाली, बॉल आता निसरले, मात्र डॉट बॉल असेल. आता मात्र प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल आणि 7व्या क्रमांकावर आपण पाहतोय मनीष आलेत. आता मात्र अडचणीमध्ये सापडला. यावेळेस पहा ऑफस्पिन केलाय, पिचिंग झाल्यानंतर आतमध्ये वळवले बॉलला आणि फक्त सिंगलच काढ, नो बॉलचा इशारा आलाय पंचाकडनं, म्हणजे नो प्लस वन. लाखोंच्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत आणि बाल्कनी मधून पण प्रेक्षक आम्हाला सपोर्ट करतात आहे. नक्कीच सर, मगाशी मी पाहिलं पीटीसी लाईव्हला जेव्हा मॅच सुरू नव्हती झाली, 49 प्रेक्षक लाईव्ह होते. 49 मॅच सुरू पण नव्हती झाली तेव्हा. यावेळेस पहा बॅटर्स सोडून गेलाय फलंदाज, कारण त्याला माहिती आउट आहे. संघमालक आहेत मिस्टर विवेक आणि बाद झालेत आणि शेवटची विकेट आहे. आता शेवटचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये टायगर्स, मिस्टर गौरव ऑलआउटच्या आता मात्र उंबरठ्यावर आहे संघ. एवढा फ्लाइट दिले बॉलला, फ्लाइटेड डिलिव्हरी आणि वेग देखील कमी. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल मात्र प्रेशर क्रिएट करणार आहे आणि त्यात शेवटची विकेट आहे, म्हणजे आता उरलं काहीच नाहीये तुमच्याकडे. आता जे काही केलं मिळालंय प्रशांत सुरवे, तिकडून ज्या स्त्रिया येतात त्यांना एकत्र सोडा, एक एक नका सोडू. सुंदर अशी गोलंदाजी, चोरटी धाव, चोरटी धाव काढण्यात यश मिळालंय गौरव यांना. धावसंख्येत एक नि वाढ, धावसंख्या पोहोचली होती 15 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. 47 चा टार्गेट आहे आणि फक्त 7च चेंडू शिल्लक आहेत. आता नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी
नगरसेवक श्री गिरीशजी म्हात्रे साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत, आमच्या होळीच्या पूजनासाठी उपस्थित झालेले आहेत। त्यांचे अरुणोदय अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन व अरुणोदय मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। हा सामना जिंकलेला आहे तो विघ्नहर स्टार्स। भोंगे थोडेसे बंद करा प्लीज, थोडंसं बंद करा 2 मिनिटांसाठी। बॉल दे, बॉल दे, बॉल इकडे दे, बॉल इकडे दे। डीजे बंद करा थोडंसं। डीजे गिरीश म्हात्रे आपण पाहिलं तर एक डॅशिंग व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व। आणि डीजे डीजे प्लीज स्टॉप डीजे।